माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि लाईक करा. आंबा हे फळ सगळ्यांच्या आवडीचं आहे आणि ह्या आंब्याची टेस्ट आपल्याला वर्षभर घेता आली तर हो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वर्षभर आमरस कसा साठवायचा ते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाहीये, फक्त साखर वापरून आपण हा आमरस वर्षभर टिकवणार आहोत. आणि योग्य पद्धतीने हा केला तर ह्याची टेस्ट वर्षभर सेम राहते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता बघूया वर्षभर साठवणीचा आमरस. इथे मी पाण्यामध्ये आंबे बुडवून ठेवलेले आहेत, म्हणजे ह्याच्यावरती जी घाण असेल किंवा काही असेल ते सगळं क्लीन होईल. आता आपण काय करणार आहोत, एका स्वच्छ कापडी फडक्यामध्ये हे आंबे पुसून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर ही पद्धत आपण स्टोअर्ड करताना कुठेही पाण्याचा एकही थेंब नाही येणार याची आपण काळजी घ्यायची आहे. बघा, आंबा एकदम पुसून स्वच्छ घ्यायचा आहे. थोडा वेळ बाजूला ठेवून ते आंबे सुकून द्यायचे आहेत. आपण सगळे आंबे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले, थोडा वेळ बाजूला ठेवलेले आहेत. आता आपण ह्याचे साल काढून त्याचा गर काढायला घेऊया. बघा, मी तुम्हाला एक आंबा सोलून दाखवते कशी मी त्याची साल काढणार आहे ती. वरचं हे आपण कट करायचं आहे. मी इथे हापूस आंबा घेतलेला आहे, पण तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो आंबा घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने आपण त्याची साल एक एक करून काढून घ्यायची. ज्या भांड्यामध्ये आपण आमरस करणार आहोत ते स्वच्छ पुसून त्यात कुठेही पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. मी थोडंसं हे गॅसवरती तापवून घेतलंय, म्हणजे कुठे आजूबाजूला पाणी असेल ते निघून जाईल. आता आपण काय करायचं आहे, आंब्याचा हा गर, सोललेल्या आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या आंब्यांचा गर काढून घेते. आंब्याचा गर काढून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. बघा, आता आपण ह्याच्यामध्ये हा आंब्याचा गर मी मोजून तीन वाटी झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये निम्म ह्याच्या म्हणजे 1.5 दीड वाटी आपण साखर टाकणार आहोत. बघा, ह्या वाटीने मोजून तीन आंब्याचा रस होता तीन वाटी. आता दीड वाटी मी ह्याच्यामध्ये साखर टाकले. साखर बारीक करायची अजिबात गरज नाहीये. आणि आपण हे छान मिक्स करायचं आहे. आणि आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवणार आहोत. आता आपण हा रस साखर टाकून गॅसवर ठेवलेला आहे. आता गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. मध्ये मध्ये आपण ह्याला हलवायचं आहे, कारण थोडं गरम झाल्यावरती याच्यातून असे बबल्स उडायला लागतात. त्याच्यामुळे आपण जरा हे सतत मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. पहा, आमरसला छान उकळी आलेली आहे. मध्ये मध्ये आपण याला चमचा फिरवत राहायचा आहे, म्हणजे हे बाहेर जास्त उडणार नाही. थोडा वेळ आपण असंच ह्याला चमचा फिरवत राहायचं आहे. उकळी येऊन याला अर्धा तास झालेला आहे. मध्ये मध्ये मी याला फक्त चमचा फिरवत राहिलेली आहे. आता उकळी येऊन अर्धा तास झाल्यावरती आपण गॅस बंद करायचा आहे. चमचा यातला काढून घ्यायचा आहे. चमचा काढल्यावरती आपण कॉटनचा एक फडकं घ्यायचं आहे सुकं असलेलं, आणि ते ह्याच्यावरती ठेवून आपण हे बंद करून घ्यायचं आहे. इथे अशी एक गाठ मारायची. पहा, कॉटनच्या कपड्यामुळे काय होईल, तर ह्याच्यावरती झाकण सुद्धा राहील. आणि ताट किंवा असं वेगळं काही झाकण ठेवलं आपण ह्याच्यावरती, तर त्याला जे पाणी साचेल खाली ते त्याच्यात पडेल आणि आपणच आपला टिकणार नाही. त्याच्यामुळे कॉटनच्या फडक्यातून, बघा तुम्हाला दिसत असेल, वाफ बाहेर येते आहे आणि झाकण पण होतं ह्याच्यावरती आणि पाणी साचणार नाही. आता आपण ह्याला थंड होत ठेवायचं आहे. एकदम थंड झालेला आहे आपला आमरस. आता आपण जे कॉटनचं ह्याच्यावरती कापड बांधलं होतं ते आपण काढून घेऊया. पहा, झालेला आहे आता आपला आमरस. आता आपण ह्याचा याला छोट्या छोट्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. तुम्ही प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे घेऊ शकता, अल्युमिनियम वापरू नका. मी इथे काचेचे डबे घेतलेले आहेत, ह्याच्यात मी आता हा आमरस ओतून
घेणार आहे. पहा, इथे आपण काचेच्या डब्यांमध्ये आमरस काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याचे झाकण व्यवस्थित बंद करायचे आहेत आणि ह्याला डी फ्रीजरला ठेवायचं आहे. डी फ्रीजरला ठेवून काय होणार आहे, डी फ्रीजरला ठेवल्यामुळे याचा बर्फ होईल आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्याच्या आधी तुम्ही हे काढायचं आहे. तो बर्फ लिक्विडमध्ये लिक्विड होईल बर्फाचं आणि तुम्ही खाऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये दूध टाकून मिक्सरला फिरवून सुद्धा खाऊ शकता. तसेच याचं मँगो आईस्क्रीम, मँगो केक असे पदार्थ सुद्धा करू शकता. आणि जरी तुमच्याकडे 4-5 तास लाईट गेली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. यातला जो बर्फ असतो त्याच्यामुळे हा आमरस आपला अजिबात खराब होत नाही. मी तुम्हाला मँगो आईस्क्रीम पासून केलेल्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, मँगो केकची सुद्धा. नक्की बघा. कशी वाटते वर्षभर आमरस साठवण्याची पद्धत? जर ह्या पद्धतीने मी एकदा आमरस साठवून ठेवला तर मला खात्री आहे तुम्ही दरवर्षी साठवून ठेवाल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा.